तुरीचं वरण किंवा मुगाचं वरण तर आपण नेहमीच करून खातो पण आज आपण चणा डाळीपासून मस्त अशी एक रेसिपी करणार आहे तर अतिशय कमी साहित्यात आणि मस्त अशी ढाब्यावरती मिळते तशी डाळ तयार होते अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीने तर चला सुरुवात करूया तर त्यासाठी एक वाटीभर चना डाळ घेतली आहे ही आपल्याला एका भांड्यामध्ये काढून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे याप्रमाणे चोळून यातलं पाणी आपण काढून घेऊयात पाणी काढून झालं की यामध्ये आपल्याला भिजण्यासाठी पुरेसं असं पाणी घालायचं आहे आणि एक अर्धा ते एक तास डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर माझ्याकडे जास्त वेळ नव्हता त्यामुळे मी फक्त अर्धा तास भिजवून घेतली आहे तुम्ही एका अर्धा तास भिजवून घेऊ शकता तर ते भिजलेली डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर त्याआधी डाळीमध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे म्हणजे आपली जी डाळ आहे ती मऊसर पण शिजते आणि चवीला छान लागते आता डब्बा मी कुकरमध्ये डायरेक्टली ठेवणार आहे तुम्ही कुकरमध्ये पण मोकळी अशी डाळ शिजायला घालू शकता आता डाळ पण शिजवून घेऊयात आता डाळ शिजते तोपर्यंत फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेलं यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत जिरे छान असे फुलले की एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा आता आपण तेलावरती छान असं परतून घेऊयात इथे जो कांदा आहे तो छान असा लालसर झाला आहे यामध्ये आता एक चमचा आले लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आता ही पेस्ट पण तेलाबरोबर आपण परतून घेऊयात थोडंसं परतून झालं यामध्ये आपल्याला हिरवी या मिरची घालायची आहे तर तीन हिरव्या मिरच्या मी बारीक अशा चिरून घेतलेल्या भरपूर अशी हिरवी मिरची घालायची जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर थोडी कमी घातली तरी देखील चालेल यामध्येच एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि आता हे सगळंच आपण तेलावरती परतून घेऊयात जो टोमॅटो आहे तो थोडंसं मऊसर असा करून घ्यायचा आहे आपल्याला इथे सगळं परतून झालं आहे आता यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर त्याचबरोबर गरम मसाला घातला आहे पावचमच्या थोडीशी हळद धणे पावडर घालायची आहे पावचमचा आणि जिरे पावडर थोडीशी आता हे सगळे मसाले पण परतून घ्यायचेत आपल्याला आता यामध्ये शिजवलेली डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे तर डाळ बघू शकता तुम्ही शिजली आहे पण खूप जास्त पण गळलेली नाही आहे जशी आपण पुरण करण्यासाठी डाळ शिजवतो तशीच डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता ही डाळ या फोडणीमध्ये घालून घेऊयात डाळ घालून घेतली की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर अगदी ढाब्यावरती मिळते तसा दाल तडका पण करणार आहे तर त्यासाठी खूप जास्त पण पाणी घालायचं नाही आहे अगदी मीडियम अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर पाणी घालून झाले एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित असं आणि यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि एक तीन चार मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला डाळ छान अशी उकळवून घ्यायची आहे तर आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती लो केली आहे इथे आपली जी डाळ आहे ती शिजवून तयार झाली आहे मस्त अशी आपली दाल फ्राय तयार झाली आहे पण आज आपण अगदी ढाबा स्टाईल चना डाळ तडका करणार आहे तर त्यासाठी आपल्याला यावरती तडका पण द्यायचा आहे तर डाळीची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अशीच ठेवायची आपल्याला इथे एका तडका पॅनमध्ये मी तीन मोठे चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तर आता या गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान असे फुलू द्यायचेत त्यानंतर यामध्ये सहा सात लसूण पाकळ्या मी बारीकशा चिरून घेतलेल्या त्या घातल्यात आणि सुक्या लाल मिरच्या हे छान असं तळलं गेलं यामध्ये अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हा जो तडका आहे लगेचच डाळीवरती घालून घेऊयात वरून आपल्याला तेलाचा तडका द्यायचा असतो त्याचबरोबर यामध्ये आपण लाल मिरची पावडर पण घालतो त्यामुळे सुरुवातीला फोडने करताना मी तेल थोडंसं कमीच घातलेलं आणि जी लाल मिरची पावडर आहे ती पण कमीच वापरायची आहे तर इथे मी डाळीला तडका देऊन घेतला आहे डाळीचा पूर्ण कलरच चेंज झाला आहे बघूनच तुम्हाला कळत असेल आपली जी डाळ आहे ती मस्त अशी चमचमी तयार झाली आहे खायला तर ही डाळ इतकी छान लागते की तुम्ही जे ढाब्यावरची डाळ असते त्याची चव विसरून जाल त्यापेक्षाही छान तर घरच्या घरी अशी सोप्या पद्धतीने ही चना डाळ तडका नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल परत भेटूया अशा छानशा आणि मस्त रेसिपीसोबत थँक्यू